नमस्कार। शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात मी प्रियंका आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। या जन्मावर या जगण्यावरच शतधा प्रेम करावे। आपलं जीवन सुंदर तेव्हा बनते जेव्हा आपल्याकडे एखादी कला असते। कला म्हणजे काय? तर माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा पूर्ण झाल्यानंतर माणूस ज्या वेळेस आपल्या शोधात असतो ती गोष्ट म्हणजे आनंद, आणि या आनंदाचीच शोधयात्रा म्हणजेच कला। तर अशाच मनमोहक कलेची आज आपण ओळख करून घेऊयात। आत्ता आपल्या सोबत आहेत आर्टिस्टिका कलेक्टिवच्या संस्थापक श्रीमती नेहा मुंजे मॅम। तर एकंदरीत संपूर्ण त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांची कला आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार मॅम, शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। मॅम, सर्वप्रथम मला सांगा की एका गृहिणीपासून तर उद्योजिकेपर्यंतचा प्रवास तुमचा कसा आणि कधी सुरू झाला ते सांगा। बिलकुल, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात मला बोलवलं, आणि इतकं छान हे 9 दिवसांचे 9 दिवस, आणि त्या दिवसांमध्ये तुम्ही मला भेटलात आणि मला हे सगळं प्रश्न विचारतात त्या योग्य मला समजलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि दुसरं महत्त्वाचं की आज मी माझ्याकडनं, मी नेहा मुंजे आर्टिस्टिकाचे फाउंडर, आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते। तर तुझा प्रश्न प्रियंका, हे सगळं सुरू केव्हा झालं बरोबर, आणि हा माझा प्रवास छान वाटतोय या ठिकाणी इथपर्यंत आल्यानंतर। आता इथपर्यंत आल्यानंतर माझं काम इथपर्यंत मी नेलं, पुढे आणलं, आणि नंतर मग कोणी जर मला असा प्रश्न विचारताय ना की हा प्रवास तुमचा कसा होता, हे आपण यशस्वी झाल्यानंतर जेव्हा कोणी विचारतं ना तो जसा आनंद आहे ना तो आज मला होतो आहे। थँक्यू सो मच। प्रवास हा लांबच आहे। कुठलेही काम तुम्हाला मनासारखं करण्याकरता, त्या उंचीवर नेण्याकरता वेळ लागतो। तो वेळ देण्याचा जो पेशन्स असतो ना तो खूप लोकांमध्ये कमी असतो। माझ्यामध्ये सुरुवातीला कमीच होता, पण ते टार्गेट मला दिसत होतं की मला काहीतरी असं काम करायचं आहे की मी स्वतःला ओळखेल, माझी स्वतःची एक ओळख माझ्या स्वतःसाठीच, की असं नाही मला की त्यांनी माझं खूप कौतुक करावं, माझं पेपरमध्ये खूप नाव यावं, मला ही ही बक्षिसं मिळावी, किंवा माझं उदाहरण कोणी कोणाला द्यावं, नाही। मला स्वतःच्या समाधानासाठी असं काहीतरी करायचं होतं की मी जर जन्म घेतलेला आहे, जन्माला मी आलेली आहे इथे, तर असं काहीतरी चांगलं काम माझ्या हाताने व्हावं की आज माझं कोणी ऐकेल, आज मी काही सांगू शकेल की मैंने ऐसा कुछ किया है तो आप मुझे फॉलो करो, मैं आपको कुछ गाईड कर सकती हूँ। आणि त्याला वेळ लागला, 10 ते 12 वर्ष या सगळ्याच्यामध्ये गेले, आणि आत्ता माझं आर्टिस्टिका हा ब्रँड आहे, आर्टिस्टिका कलेक्टिव या नावाने आमचे एक्झिबिशन्स असतात, आणि 10 पैकी 2 लोकांना तरी नेहा म्हणजे काहीतरी करतात आहे हे कळतं आहे। हा एक समाधान मात्र माझ्या मला कामाचं आहे की मी माझं काम इथपर्यंत आणलेलं आहे। अच्छा मॅम, तुम्ही जसं सांगितलं की एकतरी कला असायला हवी ज्या कलेतून आपली ओळख निर्माण व्हायला हवी, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण म्हणायचे एकतरी अंगी असू दे कला काय फुका जन्मला, माणसाच्या अंगी जन्माला आल्यानंतर एकतरी कला असायलाच हवी। मॅम, तुम्ही आर्टिस्टिका ब्रँडबद्दल सांगितलं, तर आर्टिस्टिका ब्रँड हा नेमकं काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा। बिलकुल बिलकुल, मला आवडेल अगदी सांगायला की आज मला कोणीतरी माझ्या ब्रँडबद्दल विचारत आहे, आणि हा ब्रँड बनवण्याचा माझा तसं टार्गेट नव्हतं, ब्रँड हे मला करावं लागलं। काम फक्त करत होती, मेहनत करत होती, लोकांपर्यंत माझं काम मी पोचवत होती की जेणेकरून ते सर्वांना आवडेल, आणि असं लक्षात आलं की हे आवडत आहे, हे लोकांपर्यंत पोचत आहे, लोकांसमोर माझं एक काम दिसतंय की नाही नाही नेहा मॅडमनी हे छान केलेलं आहे, हे छान त्या करत आहेत, मग त्याला एक नाव तर नक्कीच द्यायला पाहिजे ना की आपण काम करतो आहे
घेतात हे लोक माझ्याकडनं, विकत आहे मी किंवा एक्झिबिशन्समधनं सेल करत आहे, तर त्याचं एक नाव की नेहा मुंजे हे माझं नाव झालं. मी जे काम करणारी आहे पण माझ्या कामाने लोकांनी मला ओळखावं, मग त्याच्यासाठी मला त्याला एक नाव देणं आवश्यक होतं. इच्छा होती की नाही असावं, आणि तो ब्रँड झाला तर लोकांपर्यंत आर्टिस्टिक आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी नक्कीच खूप मेहनत आहे. अच्छा मॅम, हे एकंदरीत संपूर्ण कार्याची आपल्याला प्रेरणा कुठनं मिळाली? हां, आणि तू मागाशी मला सांगितलं की कला या विषयावर जे बोलली ना, तर मला नेहमी वाटतं असं की कला ना ही सर्वांमध्येच असते, थोड्याफार प्रमाणामध्ये असते, एकदम काही वरतून कोणी घेऊनच नाही आहे सगळं. पण त्याला पॉलिश जर केलं ना तुम्ही, त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले, त्याच्यामध्ये मन लावून ते काम केलं, वाढवत नेलं, तर ते नक्की समोर जातं. बरेच वेळेला असं होतं की आपण ना, म्हणजे विशेषतः मुलींचं किंवा महिलांचं मी सांगते, आता आपण तोच विषय आपण घेतला आहे आणायचं म्हणून, की स्वतःच थोड्याशा निगेटिव्ह झोनमध्ये जातात की मला हे जमेल का, मी हे करू शकेल का, हे केल्याने काय होईल, त्यांचा ब्रँड बनला पण माझा ब्रँड बनेल का. तर असं नाही आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. अगदी बरोबर, स्वतःवर विश्वास ठेवा की मला हे काम पुढे न्यायचं आहे आणि मला कला तर माझ्या अंगात आहे, पण ते दुसऱ्यांना दोष नका देऊ की ह्याच्यामुळे माझं हे नाही झालं, त्याच्यामुळे नाही झालं, त्याच्यामुळे मी हे करू शकले नाही, असं नाही. त्याला एक तुम्ही जर मनात ठेवलं की माझ्या मला दिसतं आहे, मला कळतं आहे, एका विशिष्ट वेळेनंतर तुम्हाला कळतं, तुमच्या फॅमिली मेंबर्सला कळतं की हिच्यामध्ये हा गुण आहे, अभ्यास करायचंच आहे, शिक्षण घ्यायचंच आहे, नोकरी करायचीच आहे, मग टार्गेट काय, तर खूप सारा पैसा मिळवायचा. का पैसाच मिळवणं हे का पुरुषांनी, तर ते ध्येय आधीपासून आपल्या पिढीनुसार की फॅमिली कोण सांभाळेल, तर पुरुष. पण महिलांनी शिक्षण घेतात आहेत, त्याच्यासोबत पैसा पण कमवत आहेत. पण जर तुम्ही तुमची कला ही जोपासली तर तो तुम्हाला आनंद देईल आणि उत्साह तुमचा रोजच्या जीवनातला वाढवेल, हे नक्की. आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती आज मला दिसते आहे. मॅम मला सांगा की साड्यांवरती पेंटिंग करणं ही एक कला आहे, तर ती कला तुम्हाला कशी आणि कधी उगत झाली ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. बिलकुल बिलकुल सांगेल मी. थोडंसं मागच्या पहिल्या प्रश्नावर तुझ्या जाते की जसं म्हटलं मी मागाशी की लहानपणापासून सगळ्यांना सगळं येत असतं. जसं आता बघ, सगळ्या मुलींना थोडीफार रांगोळी काढता येत असतं, थोडीफार मेहंदी काढता येत असतं. जसं त्या काळामध्ये, म्हणजे जसं आता आमच्या वयाच्या ज्या बायका आहेत त्या तुमच्या वयाच्या मुलींना, सुनांना थोडंफार कला हे शिकवतच असतात. माझ्याकडे कला कशी आली तर ही माझ्या आईकडनं आली. अच्छा. कारण आईचं खूप नेटकं काम, स्वच्छ, व्यवस्थित, आणि प्रत्येक आईच्या कामामध्ये कला कोसळ. साधी रांगोळी जरी काढेल, देवाजवळ दिवा लावण्याची पद्धत, तेव्हा आमच्या खेड्यावरती, आम्ही शेतात राहायचो तेव्हा खेड्यावरती, तेव्हा सारवण वगैरे करून, तर ते पण एकदम लखलक. अच्छा. त्यातनं एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आहे हे आम्हाला कळलं, हे आईने तिच्या कामातून दाखवलं. याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात ही तुम्हाला मिळेल असं नाही, हे लक्षात आलं की ती जेव्हा संध्याकाळी देवासमोर दिवा लावतोय, प्रार्थना म्हणते, आम्हा मुलांना भावंडांना जवळ घेऊन बसते, तेव्हा असं छान वाटणे, आनंद मिळणे, समाधान मिळणे, हे तिथे लक्षात आलं. आणि अजून एक मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्या भाषणात पण सांगते की माझ्या आईकडे एक ट्रंक होती लोखंडाची. अच्छा. आता त्यावेळेस होती पद्धत अगदी जपून जपून ती ठेवायची, मग त्यावर चादर टाकून असं काही सामान वगैरे ठेवायचं. तर त्या लोखंडी ट्रंकमध्ये आईनी तिच्या आजीचं, तिच्या आईनी केलेलं छोटे छोटे ती आईसाठी केलेले झबले, परकर पोलकं, त्यावर विणकाम, भरतकाम, पेंटिंग हे सगळं केलेलं. आणि मग ते आई छान ते दिवाळीत वगैरे काढायची आवरासावर करायला, मग त्यात पुन्हा डांबराच्या गोळ्या पेपर खाली टाकायची, एक मऊ कपडा टाकायची साडीचा, आणि त्याच्यावर ते पुन्हा ठेवायची आणि पुन्हा झाकून ते ठेवायची, आणि आम्हाला मात्र दरवेळेला दाखवायची. तर ह्यातनं आपण जे म्हणतो ना की संस्कार जे कलेचे आहेत ते असे येत गेले. आणि मग ती जपणूक आई जर करते तर अर्थात ती आपणही पुढच्या पिढीपर्यंत नेणं ही आपली जबाबदारी आहे.
आणि मी तिने ते खरं तर आई हा प्रत्येकाचा पहिला गुरु असतो, जो तुमचं पण आई गुरु होतं. आपण म्हणतोच की आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. मॅम मला सांगा की हे सगळं करणं, घर सांभाळून आता तुम्ही जे उद्योग करते आहात ते सगळं करणं कठीण नाही गेलं? घरच्या मंडळींचं सहकार्य लाभलं का यासाठी? सहकार्य किंवा सपोर्ट या दोन शब्द मला बिलकुल नाही आवडत, कारण तो खूप नसतोच. आता कोणी कबूल करतं कोणी नाही करत, आणि ज्यांना खूप सपोर्ट आहे असं म्हणतात ना ते जाम खोटं बोलतात. मी तर म्हणते की सपोर्ट आणि सहकार्य हे नसायलाच पाहिजे. जर ते नसेल ना तर तुम्ही जिद्दीने पुढे जाऊन तुम्ही तुमच्या उच्चांकापर्यंत जाऊ शकता, त्या टॉपवर तुमचं काम नेऊ शकता. ज्या घरात, ज्या फॅमिलीमध्ये खूप सपोर्ट मिळतो, होते कर, मी तुझ्या पाठीशी आहे, हं हे सगळं कर, तिथे त्यांचा उत्साह नाही राहत एवढा, असं माझ्या बघण्यात आहे. असं खूप कमी ठिकाणी असं होतं की खूप सपोर्टही मिळतो आहे आणि मुलं ते करून दाखवत आहे, असं फार कमी फॅमिलीजमध्ये होतं. पण आताच्या मुली आणि महिला खरंच स्मार्ट आहे, मला फार कौतुक वाटतं त्यांचं. आणि मला त्या नवीन मुलींसोबत राहायला, बसायला, गप्पा करायला आवडतं, कारण त्यांच्याकडनं ही सगळी ऊर्जा मला मिळत असते. त्या मुली म्हणतात की मॅडम आम्हाला तुमच्याकडनं खूप शिकायला मिळतं. मी म्हणते मला या नवीन पिढीकडनं सगळं शिकायला मिळतं, कारण खूप डॅशिंग आहेत त्या मुलींची, खूप ऊर्जा आहे. आम्ही त्या मनाने कमी पडायचो तुमच्या वयात असताना असं मला वाटतं. कारण एक थोडंसं पालकांनी सांगितलं ते ऐकायचं हे एक होतं, थोडंसं आम्ही खोडकर होतो, त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्याच्या ग्रुपमधले आम्ही होतो. पण आताच्या मुली खरंच मला नवीन मुलींचं फार कौतुक वाटतं. आत्ता अजून सांगते एक गोष्ट की तू मला विचारलंस की फॅमिली सांभाळून हे कसं. एक तर आधी तुमची फॅमिलीच महत्त्वाची आहे. मी पण माझे 15 ते 20 वर्ष आधी घरातच घालवले. नंतर पण मी जे काम केलं ते घरात राहूनच केलं. मला नव्हतं जॉब करायचं, मला जॉब नव्हता करायचं म्हणजे मला दुसऱ्यांचे अंडर काम नव्हतं करायचं. मला कोणी बॉस नको आहे. अच्छा. फॅमिलीतले जेवढे लोक आहे ते माझे, ते बॉस चालतील. पण मला बाहेर जाऊन काम करून त्यांच्या हाताखाली काम नाही करायचं, खुद का बॉस बनू, अपने अंडर 10 लोक रखू. आपण काम द्यायचं लोकांच्या हाताखाली काम करायचं. आणि बघ, आज उद्योग म्हणशील ना तर आजच्या घटकेला मी तर 20 वर्ष काही नाही केलं. मी 40व्या वर्षी माझा ब्रश हातात धरला, की जो माझा 20व्या वर्षी सुटलेला होता. कारण 20व्या वर्षी लग्न झाल्यानंतर ठीक आहे, जे होत आहे समोर मुलं आहे त्यांना वाढवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आणि नंतर मग आम्ही चंद्रपूरहून नागपूरला आल्यानंतर मग थोडं वाटायला लागलं की आपण हे करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चित्रकला या विषयामध्ये कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही आहे. अच्छा. कुठलीही डिग्री घेतलेली नाही आहे हे मी आज अभिमानाने सांगू शकते, कारण मी आज माझं जे टार्गेट होतं तिथपर्यंत पोचली आहे. है ना? या तुम्ही कर्तृत्वाच्या पावलांनीच तुम्ही हे यशाचं शिखर गाठलेलं आहात. मॅम तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत पूर्ण झालं ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा. माझं मराठीमध्ये मी MA केलेलं आहे आणि चित्रकलेमध्ये आवड असल्यामुळे सतत ते करत राहायची. आईने पण मला अच्छा त्याच्यामध्ये म्हणायची की मी तुला हे आवडतं ना हे तू कर. पण अर्थात वर्धेत फाईन आर्ट्स कॉलेज वगैरे नव्हतं त्या पिरियडमध्ये, आणि नागपूरला तिथे मुलं अशी बाहेर जाऊन शिकणं वगैरे असं आमच्या कुटुंबात नव्हतं, जॉईंट फॅमिली होती आमची. आणि 20व्या वर्षी लग्न झालं. अच्छा. त्याच्यामुळे फाईन आर्ट्स करायचं एक डोक्यात होतं की अरे हे करायचं आहे. पण नागपूरला आल्यानंतर मला एक छान गुरु भेटले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी वगैरे करणार का? तर मी म्हटलं नाही, मला घर सोडून नाही जायचं. तर म्हणे तुम्ही तुमचे अर्थार्जनासाठी करायचं असेल तर मग तुम्ही तुमचे क्लासेस सुरू करा. अच्छा. पण मी म्हटलं नाही, पण माझं काम त्या योग्य आहे का? मी परफेक्ट असेल तेव्हा समोरच्या व्यक्तींना शिकवू शकेल ना, नाहीतर काही अर्थच नाही. तर मी माझं काम किती योग्य आहे हे मला स्वतःला पडताळून पाहण्यासाठी काही स्केचेस बनवले, काही वर्क केलं, मी सरांकडे नेऊन दाखवलं. सरांनी छान सांगितलं, छान करते. मग त्याच्यामध्ये काही पेंटिंग्स बनवून दर्डा गॅलरीमध्ये एक्झिबिशन लावलं. तिथनं मग लोकांचा रिस्पॉन्स बघितला कसा मिळतोय, पॉझिटिव्ह होतं सगळं, छान करू शकता आपण असं लक्षात येतं ना आपल्याला हे करू शकतो.
काही पिरियड क्लासेस घेतले, बरेच पिरियड क्लासेस घेतले, शिकवलं, त्यातनं आपण कुठे कमी आहो, कुठे कुठे कमी पडतो आहे हे पण लक्षात आलं. पण नागपूरमध्ये ना खूप आर्टिस्ट आहेत, खूप कलाकार आहेत आणि खूप छान वर्क आहे त्यांचं. एक्झिबिशन्स पण होतात, आताशा आता भरपूर होतात. सुरुवातीला मी जेव्हा एक्झिबिशनमध्ये माझे पेंटिंग्स ठेवले तेव्हा इतके क्रेज नव्हते, म्हणजे आता तरी त्याला एक 7-1 वर्ष झाले, तेव्हा सगळे हसायचे. आणि एक्झिबिशन म्हणजे बाहेरचं विकत आणायचं आणि समोर ठेवायचं एवढेच एक थोडं डोक्यात होतं सगळ्यांच्या. आणि तिथे मला अडकायचं नव्हतं, म्हटलं नाही यार असं नाही, आपण काही पण करा, आपल्या हाताने बनवा. आज तू वाढदिवसाला कोणाच्या जातेस तेव्हा स्वतः हाताने काही छोटंसं ग्रीटिंग जरी बनवून नेशील ना, तर तू दिलेल्या सोन्याचे कानातले आणि गळ्यातल्यापेक्षा ते जास्त महत्त्वाचे. आता मला हसतील कोणी हा इंटरव्ह्यू ऐकत असतील ते म्हणतील सोन्याचं दिल्यानंतर कसं नाही आवडणार, पण हाताने दिल्यानंतर एक साधा ग्रीटिंग जरी तू बनवशील ना, तर तो आनंद ते हृदयातून हृदयाकडे वाटचाल असं मला वाटतं त्याचा तो मेसेज असतो. आणि तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला होता की फॅब्रिक पेंटिंगकडे कसं वळले, तर कॅनव्हास पेंटिंग करणारे भरपूर जण आहेत. आणि लक्षात आलं माझ्या की आपण कॅनव्हासवर करतो, 1-2 घेतात, 3-4 जास्त जास्त कोणाला गिफ्ट द्यायला. पण मी एकदा दुपट्टा माझा असाच होता घरी, प्लेन होता, त्याच्यावर ते छोटंसं वर्क केलं आणि घातलं आणि एक्झिबिशनमध्ये उभी होती माझ्या स्टॉलवरती. तर बाकी सगळं सोडून मला त्याने माझ्या दुपट्ट्याबद्दल विचारलं, म्हटलं येस हे आपलं आवडतं आहे. मग ते सुरुवातीला काही लोकांना गिफ्ट दिलं माझ्या फ्रेंड्सला वगैरे. मग लक्षात आलं की फॅब्रिक पेंटिंग को आगे लेके जा सकते. पण विषय ठरवला होता की भारतीय कला. आपल्या इथे खूप सारे इतक्या वेगवेगळ्या प्रदेशांमधली लोककला, इतकं सुंदर सुंदर वर्क आहे, तिथनं आपण जाऊन आणू तो भाग वेगळा, पण त्याच्यापेक्षा आपण हातात जर हे करून बघितलं. मग ते शिकवलं, माझ्या स्टुडंट्स काही होत्या त्यांच्यासोबत घेऊन त्यांना एक एक्झिबिशन लावलं. त्या एक्झिबिशनमध्ये असे काही मुलं पण होते की जे दिव्यांग मुलं जे आहेत त्यांना मग ते माझे स्टॉल्स मी फ्री दिले की तुम्ही तुमचं वर्क जे आहे ते मग त्यांचे दिवे पेंटिंग केलेले, मग कुठे कागदाचे लाईट्स, तर त्यांना एक खूप आनंद झाला की आपलं असंही होऊ शकतं. तर मला असं लक्षात आलं की माझ्या स्टॉलवरून माझे पेंटिंग्स विकल्या जातात, त्याच्यापेक्षा ह्या लोकांना मी जेव्हा काम दिलं ना तर ते जास्त खुश झाले, तर त्याच्यापेक्षा मला आनंद झाला. हा आनंदाचं वर्णनच नाही करू शकत. आणि म्हणून मग मी ठरवलं की क्लासेस वगैरे हे जे आहे ते कॉलेजेसमध्ये काही ज्या मुलांना गरज आहे त्यांच्याकडनं एक पण पैसा नाही घ्यायचा, पण त्यांना ती कला शिकवायची. आणि असे बरेच वर्कशॉप्स घेतले. इवन मी कोरोना काळामध्ये खूप छान प्रसंग आहे एक, की त्याच्यामध्ये असं मला फोन आला म्हणे मॅडम खूप निगेटिव्ह वातावरण आहे सगळं, ओळखीचंच आहे त्या माझ्या. आणि माझं जस्ट 4 दिवस झालेत माझं केमो आटोपलं आहे आणि मग लगेच कोरोना सुरू झाला, तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घ्याल का? आता ऑनलाईन क्लासेस चित्रकला म्हणजे अभ्यासात नसल्यामुळेच मला ते कॉम्प्युटर आणि लॅपटॉप याच्यात बिलकुल, आणि म्हणजे माझ्या एजच्या बायकांना असेल खूप सारं पण मला त्यात बिलकुल आवड नव्हती, मला ते समजत नाही, मला समजायला वेळ पण लागतो. पण माझे मुलं होते तेव्हा दोघेजणं, त्यांचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे इथे आलेले होते, त्यांनी मला छान शिकवलं की आई असं असं असतं तू करून बघ. तर ज्यांचं केमो झालेलं होतं त्यांना मी पर्सनली घेतलं आणि मग जवळपास मी 20 वर्कशॉप्स घेतले कोरोनामध्ये, की ज्यांना थोडं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, आजूबाजूचं वातावरण असं आहे, तर मी स्टेटस ठेवलं माझं असं वर्कशॉप आहे आणि त्याच्यामध्ये पण मी कोणालाच पैसे नाही मागितले, असेच 1 तास शिकवायचं बस पेंटिंग. असे काही काही छोटे छोटे प्रसंग आहेत की जे मी केले आणि उसके कारण मेरे चेहरे पे वो खुशी दिख रही है, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. मॅम खरं तर भारतीय संस्कृती आणि साडी यांचं एक संबंध आहे, यांचं नातं आहे. तर साड्यांवरती कलाकुसर, एखादी हाताने काढलेली कला करणं, तर याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता वाव मिळते आहे. तर मला सांगा की त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना स्वीकार करावं लागलं, कोणकोणती आव्हानं आहेत जे तुम्ही त्या आव्हानांना समोर जाऊन आज इथपर्यंत पोहोचलेत? बिलकुल, मला आवडेल सांगायला. साडी खरंच म्हणजे अर्थात बायकांचा वीक पॉईंट आहे तो, वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या साड्या आवडतात. आणि तेव्हा फॅशन शोज वगैरे पण सगळीकडे भरपूर होतात,
एक त्याला थोडंसं मला तोडायचं होतं की मॅक्झिमम माझ्याकडे जेव्हा मुली क्लासला वगैरे यायच्या तेव्हा त्यांना 10वीनंतर काय करायचं, 12वीनंतर काय करायचं त्यांचे पॅरेंट्स पण विचारतात, मी पण विचारायचे त्यांना. तर त्या मला सांगायच्या की ज्यांना थोडंसं नटणं मुरडणं व्यवस्थित राहणं आवडतं किंवा त्यांचं स्केचिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट वगैरे होता ते म्हणायचे मला की आम्हाला फॅशनकडे जायचं आहे, डिझायनिंगकडे जायचं आहे वगैरे. तर पालक त्यांचे नाही म्हणायचे की नाही नाही, म्हणजे फॅशनकडे जायचं म्हणजे एक वेगळं त्यांच्या मनामध्ये एक बनलेलं होतं. तर त्यानंतर मी असं ठरवलं की एकतर साडी आपल्याला स्वतःला आवडतेच, म्हणजे आम्हा लोकांना आपली ती संस्कृती म्हणून म्हणा ती छानच आहे. आता ती तुम्ही कशी घाला, तिला त्याच्यावर भरतकाम केलं तरी, ती प्लेन घातली तरी ती छानच आहे. पण आता कुठल्या कुठल्या वेगळ्या उद्देशाने वेगळ्या पद्धतीने ते वेअर करतात बरेच लोक, ते रॉंग आहे, चुकीचं आहे अगदी असं मला वाटतं. पण साडीवरती जेव्हा फॅब्रिक पेंटिंगकडे वळल्यानंतर, अर्थात साडी ह्याच्यावरती माझा जास्त जोर होता कारण मला स्वतःला आवडायचं. आधी स्वतःसाठीच भरपूर बनवल्या आणि मग त्या लोकांना आवडत गेल्या, मग काही प्रोग्राम्समध्ये वगैरे ॲक्ट्रेस लोकांना पण त्यांनी पण मागवल्या होत्या माझ्याकडनं, त्यांना पण बनवून दिल्या. त्याचं एक छान प्रेझेंटेशन झालं ते. आणि शोजमध्ये घालताना एक गोष्ट आम्ही आवर्जून केली की ह्या पालकांमधलं जे मनामध्ये विषय आहे की फॅशन शोज म्हणजे असेच कपडे असं नाही, तर तुमचं सौंदर्य ते तुम्ही साडीमध्ये पण तुम्ही दाखवू शकता आणि तुमची जी कला आहे त्याच्यावर जर तुम्ही कराल तर ते अजून जास्त लोकांपर्यंत पोचेल. याच्यासाठी वेळ लागला, बराच काळ गेला त्याच्यामध्ये. तू आत्ता मला विचारलंस की तुला फाईट करावं लागलं, कारण हे इतकं सोपं नव्हतं. दुसरी गोष्ट, आम्हाला कोरोनाच्या आधी किंवा 1-3 वर्षांपूर्वी सगळे डिझाईन्स आम्हाला ड्रॉ वगैरे करावं लागायचे. आता तर छान, म्हणजे सगळं डिझाईन्स वेगळं सगळं मिळतं आहे. आणि कोरोना काळामधल्यापासून तो लोक त्यांना वाईट म्हणतात तो पिरियड, तब्येतीच्या दृष्टीने खरंच वाईट होता कारण संपूर्ण जग कोरोनाच्या वेळी. बिलकुल बिलकुल. पण त्यातनं चांगल्या पण गोष्टी खूप झाल्या की जे आत्तापर्यंत नव्हत्या झाल्या, 21-22 वर्षांमध्ये नव्हत्या झाल्या, की स्वतः स्वयंपाक करणं, स्वतः हाताने काहीतरी बनवणं, तो वेळ घालवण्यासाठी का होईना, रिलॅक्स होण्यासाठी का होईना. पण ह्या कलेच्या दृष्टीने ते सगळं अभ्यासीला गेलं आणि आम्हाला खूप सारे फोन यायचे, मॅडम हे घ्या, हे शिकवा, हे कसं ते कसं, किंवा आधी ज्यांनी क्लासेस केले आहेत बरेच वर्षांपूर्वी त्या आता रिकाम्या बसल्यात, मॅडम काय करू, मुलांना शिकवायचं आहे, मिस्टर स्वयंपाकघरात काम करत आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा पण एक वेगळा फेस होता आणि त्यांनी नक्कीच काही गोष्टी तर खूप छान झाल्या. बिलकुल मॅम, मला सांगा की आजच्या युवती आहेत, महिला आहेत, त्यांनी या क्षेत्रामध्ये वळावं, या कलेकडे वळावं, यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? हां, नक्की सांगेल. बिलकुल. बघा, एक मी असं नाही म्हणणार की मी जे करते तसंच तुम्ही करा किंवा मी जसं केलं आहे तसं तुम्ही करा. बघा, घरी राहून काम केल्यामुळे दोन गोष्टी झाल्या, घराकडे लक्ष राहिलं, कामही होत गेलं. ज्या मुलींना शिकायचं होतं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यामध्ये की त्या मुलींना गरज होती, आर्थिक अडचणी होत्या, त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम झाले होते असे, तर त्या माझ्याशी जुळल्या गेल्या की मॅडम आम्ही तुम्हाला मदत करतो. आमच्या म्हणजे अगदीच सांगते एक स्पष्ट की एका नवीनच लग्न झाल्यानंतर मुलीच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिला सासरी ते ठेवू शकत नव्हते. आता हा मुलींचा थोडंसं आहेत आपल्याकडे खूप साऱ्या अशा गोष्टींची समस्या आहेत, माहेरी जायचं नव्हतं, तुम्हाला घरी बसून मॅडम काय करता येईल की माझं मी मूल पण सांभाळू शकेल किंवा फॅमिलीकडे लक्ष देऊ शकेल आणि मी हे काम पण आणि अर्थार्जन पण होईल. तर नक्कीच कला ही तुम्हाला दोन्ही गोष्टींनी मदत करतं. इथे तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर पैसे कमवा. आज मला असं वाटतं की नाही, मला आता अर्थार्जनाची गरज नाही कारण माझं सगळं झालेलं आहे, मुलं मुलांच्या पायावरती उभी आहेत. पण मी आज विचार केला ना मनामध्ये, तर मी 1,00,000 रुपये मंथली आरामात कमवू शकते. ती क्वालिटी माझ्यामध्ये आहे, ते गट्स माझ्यामध्ये, हा कॉन्फिडन्स मला अगदी आहे. पण मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, मला ज्याच्यातून समाधान मिळेल, आनंद मिळेल, तेच मला करायचं आहे आणि ते मी करणार. म्हणून सगळ्या मुलींना, महिलांना मला हे सांगावं असं वाटतं की ज्याच्यामध्ये समाधान मिळेल ना, धावू नका कुठल्या गोष्टीच्या मागे. आणि घरी बसून, घरी राहून जर तुम्ही हे छान काम करत असाल तर नक्कीच त्याचा आनंद आहे आणि समाधान प्रश्नच नाही आहे, दोन्ही गोष्टी आहेत. खूप सुंदर असं संदेश आमच्या महिलांना आणि आमच्या दर्शकांना तुम्ही दिलत. मॅम, शेवटचा प्रश्न,
तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत? फ्युचर प्लॅन, आता माझं वय सांगितलं ना, तू म्हणशील अच्छा तुम्ही असं आहे का? नाही, माझं काही प्लॅन नाही आहे, माझं अजिबात प्लॅन नाही आहे. पण मला अशा काही पर्सनॅलिटीज आहेत की त्यांनी माझी साडी, मी हाताने पेंटिंग केलेली साडी त्यांनी घालावी, आणि अशाच लोकांनी अशा एखादी तरी व्यक्ती अशी असावी की जशी माझ्या मनात आहे सुधा मूर्तींचं नाव आहे, कोणीतरी मला त्यांच्यासोबत न्या, कोणीतरी मला त्यांच्यासोबत भेट करून द्या, आणि बिलकुल एक छानशी मऊसूत कॉटनची साडी मी त्यांच्यासाठी पेंटिंग करेल. त्यावरती डिझाईन काय करायचं हे पण मी ठरवलं आहे, पण बाकी काही प्लॅन नाही आहे. कारण मी प्लॅन करून असं खूप याच्याकडे वाटचाल केली नव्हती, हे होत गेलं छान. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही मेहनत घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा और आगे बढ़ा, खुश राहा बस. मॅम, तुम्ही आमच्या शंकनाला वेळ दिलत त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू मॅम. खरंच आजच्या युवक युवतींना आणि महिलांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खरंच नेहा मुंजे मॅम एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. मग तुम्ही काय विचार करताय? तुम्ही पण तुमच्यातील स्त्री शक्तीचा जागर करा. चला तर मग आपणही आपल्यातील स्त्री शक्तीचा जागर करूयात आणि आपल्यातील कलागुण ओळखूयात. तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. तुझसे लिपटी ये बेड़िया समझ न इनको वस्त्र तू, ये बेड़िया पिघा लके बना ले इनको शस्त्र तू, तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. आता वेळ झाल्या इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. नमस्कार. इस नवरात्रि सजिए आभूषणों से खास, क्योंकि रेणुका ज्वेलर्स में मिल रहा है 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑन 22 कैरेट 916 हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी पे. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका, रेणुका ज्वेलर्स.